नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्गीमध्ये आपलं स्वागत आहे. मार्गीमार्फत आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज जी आपली पार पडली होती मे महिन्यामध्ये, या पहिल्या टेस्ट सिरीजला आपल्याकडून भरभरून प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल आपले आभार. नुकताच राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झालेला असून मुख्य परीक्षा या डिसेंबर महिन्यात पार पडतील. त्या अनुषंगाने आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी टेस्ट सिरीज आयोजित केलेली आहे. ही टेस्ट सिरीज 16 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान पार पडेल. यामध्ये एकूण 12 टेस्ट पेपर होतील. अगदी आयोगाच्या पॅटर्ननुसार ही आपण टेस्ट सिरीज राबवलेली आहे, कंडक्ट केलेली आहे. तर या संदर्भात मी आपल्याला डिटेलमध्ये सांगतो. यामध्ये 16 तारखेला मराठी इंग्लिशचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल, तो सकाळी 9 ते 12 या वेळेत असेल. त्यानंतर मराठी इंग्लिशचा ऑब्जेक्टिव्ह पेपर हा 3 ते 4 या वेळेत असेल. 17 ऑक्टोबरला जीएस पेपर 1 होईल, तो 10 ते 12 या वेळेत होईल. जीएस पेपर 2 हा 3 ते 5 या वेळेत होईल. त्यानंतर 18 ऑक्टोबरला जीएस पेपर 3 हा 10 ते 12 या वेळेत होईल आणि जीएस पेपर 4 हा 3 ते 5 या वेळेत होईल. शनिवार, रविवार, सोमवार या 3 दिवशी आपले हे आयोगाच्या पॅटर्ननुसार पेपर पार पाडले जातील, हे सिरीज पार पाडली जाईल. त्याचप्रमाणे मग तुम्हाला पुढचे जे पेपर आहेत त्यामध्ये एक 10 ते 12 दिवसांचा गॅप दिलेला आहे. जे झालेले पेपर आहेत त्याचं तुम्ही ॲनालिसिस करू शकता, इव्हॅल्युएशन करू शकता, टाईम मॅनेजमेंट कसं झालं किंवा झालं नाही त्या संदर्भात विचार करू शकता. त्यानंतर 30 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर या दिवशी सेम पॅटर्ननुसार आपली जे पुढच्या टेस्ट पार पडल्या जातील. आणि या टेस्ट झाल्यानंतर याचं जे डिस्कशन आहे ते सर्वांच्या सोयीसाठी आपण यूट्यूब लाईव्हद्वारे घेणार आहोत. त्यातून तुम्हाला तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. आता या टेस्ट सिरीजला ॲडमिशन घेण्यासाठी आपण इथे जे नंबर दिलेले आहेत या नंबरवर संपर्क करून ॲडमिशन घेऊ शकता. या टेस्ट सिरीजसाठी जी फी आहे ती 2000 रुपये आहे आणि ही टेस्ट सिरीज आपण ऑनलाईन, ऑफलाईन आणि पोस्टल या तिन्ही पर्यायात उपलब्ध करून दिलेले आहे. तर टेस्ट सिरीजसाठीचे जे ॲडमिशन प्रोसिजर आहे ती सुरू झालेली आहे. तर लवकरात लवकर आपण या नंबरवर संपर्क साधून त्याचे डिटेल घ्यावेत आणि ॲडमिशन घ्यावे. धन्यवाद.